नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ। ह्या ठिकाणी आपण अत्यंत महत्त्वाचा मुद्दा बघणार आहोत, तर ते म्हणजे बघा, शिक्षक भरतीमध्ये अडथळा काय किंवा काय प्रॉब्लेम येत आहे। तर बघा, या ठिकाणी आपण जर बघतो म्हटलं तर आपल्याला असं दिसत आहे की शिक्षण विभागसुद्धा या गोष्टीला अनुकूल नाही, सरकारसुद्धा अनुकूल नाही, आणि दुसरी गोष्ट IBPSकडे इतर परीक्षामुळे वेळसुद्धा नाही। तर त्याच्यातच एक बघा, आता आपण काय बघणार आहोत ते लक्षात घ्या। बेकायदा शिक्षक भरती तपासात खोडा। तर आता जे होणारी TIIT 2023ची आहे, तर ह्या सर्व प्रक्रिया म्हणजे विद्यार्थ्यांची आधार जोडणी पूर्ण होणे, नंतर बेकायदा शिक्षक भरती झाली आहे ती शिक्षक शोधून काढणे, तर ह्यासाठी काय म्हणू लक्षात घ्या की शिक्षण विभागानं सहकार्य करणं यामध्ये जरुरी आहे। तर बघा, या ठिकाणी काय म्हणते, बेकायदा शिक्षक भरती तपासात खोडा, आणि त्याच्यात काय म्हणते पहा, पुणे जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील खाजगी अनुदानित शाळांमध्ये बेकायदा शिक्षक भरतीचा तपास करण्यास आर्थिक गुन्हे शाखेला शालेय शिक्षण विभागाने परवानगी नाकारली आहे। बघा, आता कसं, परवानगी जर नाकारल्या जाईल तर काय होईल सांगा, की बेकायदा शिक्षक शोधून काढणे कठीण होईल किंवा त्या गोष्टीला विलंब लागेल। दरम्यान अधिकाऱ्यांवर गुन्हे नोंद करताना तरतुदीचे उल्लंघन केल्यामुळे संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाहीबाबत शालेय शिक्षण विभागाच्या उपसचिवांनी ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांनाच पत्रही पाठवले आहे। म्हणजे जे तपास करत आहे त्यांनीच काय म्हणू सांगा, नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येणार आहे। प्रकरणाच्या तपासात शिक्षण विभागानेच खोडा घातल्यामुळे तुर्तास तपासच थांबलेला आहे। शिक्षक भरतीला बंदी असताना बनावट कागदपत्रांद्वारे भरती झाली होती। या प्रकरणी जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या आदेशानुसार विस्तार अधिकारी किसन भुजबळ यांनी बंड गार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती। त्यासोबतच 1500 पानांची कागदपत्रे दाखल केली होती। याची दखल घेत पोलिसांनी एकूण 28 जणांवर गुन्हे दाखल केले। यात 5 बड्या अधिकाऱ्यांसह मुख्याध्यापक, संचालक, शिक्षक यांचाही समावेश होता। त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने तपास सुरू करत धाडसत्रही राबविले। गुन्हे दाखल झालेल्यांनी न्यायालयातून जामीनही मिळवले। भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये अधिक तपास करण्यास आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या पोलीस आयुक्तांनी शालेय शिक्षण विभागाकडे परवानगी मागितली होती। या शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी परवानगी नाकारली आणि त्याबाबतचे पत्रही काही महिन्यापूर्वी पोलीस विभागाला पाठवले आहे। तर अशा पद्धतीनं शिक्षक भरती तपासात काय म्हणून सांगा, खोडा निर्माण झालेला आहे असे आपण लक्षात घेऊया। तर हे बघा, ह्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय शिक्षक भरतीला काय म्हणून सांगा, गती मिळणार नाही। एक एक नवनवीन मुद्दा काय म्हणून सांगा पुढे येत राहणार आहे। तरीही तुमचा जो अभ्यास आहे, तर त्या अभ्यासामध्ये खंड पडू देऊ नका। आपल्या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण स्पर्धा परीक्षांचे क्लासेस मोफत होतात, त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, बेल आयकॉन प्रेस करा। संपूर्ण तुम्हाला सर्वच्या सर्व काय म्हणून सांगा, हे बघा, आपण जर बघतो म्हटलं तर आपल्या यूट्यूब चॅनल संपूर्ण स्पर्धा परीक्षांचे क्लासेस मोफत होतात। UPSC, MPSC, ग्रुप बी, CD, सर्व आर्मी फोर्सेस, TIIT शिक्षक भरती, सरसेवा भरती, पोलीस भरती, तलाठी, वनरक्षक, ग्रामसेवक, कृषीसेवक, आरोग्यसेवक, नगर परिषद विभाग, सर्व संपूर्ण बॅचेस कशा होतात, तर यूट्यूब लाईव्ह होतात। लक्षात घ्या, बॅचेस कशा जॉईन करायच्या, आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर क्लिक करा, तुम्हाला संपूर्ण नोटिफिकेशन येईल। सोबतच आपल्या टेलिग्राम चॅनलला संपूर्ण स्पर्धा परीक्षांचे पेपर, सराव पेपर, नोट्स, पुस्तकांच्या PDF ह्या मिळवण्यासाठी 9657779495 या नंबरवर तुमचा नावपत्ता पाठवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर क्लिक करा, आणि मित्रांनो व्हिडिओला शेअर नक्की करा। धन्यवाद।